जैन धर्मामध्ये महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या श्री उवसागर स्तोत्राचा सामूहिक पठणाचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला. यंदा कार्यक्रमाचे 7वे वर्ष होते. बिब्बेवाडीमधील रसिकलाल एम धारीवाल स्थानक भवन यश लॉन्स या ठिकाणी RMD फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल पालन व उपाध्यक्ष शोभा रसिकलाल धारीवाल यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी डॉक्टर साध्वी कुमुदलता यांच्या मंगल सानिध्यात हजारो जैन भाविकांच्या उपस्थितीत मंत्रपठणाचा कार्यक्रम करण्यात आला. श्री उवसागर स्तोत्राच्या नियमित पठणामुळे ग्रहपीडा, रोगपीडा, शत्रू आदी संसारिक दुःखपीडा दूर होतात. मनुष्य प्राणी मात्रामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे. आजचा आहे आमच्या उवसागर स्तोत्राच्या सामूहिक पठणचं 7वं वर्ष आहे आणि अपेक्षेप्रमाणे तेवढाच क्राऊड आलेला आहे. चांगला म्हणजे फुल ओव्हरफुल होतं आणि या स्तोत्राचं रिअली माझ्या आयुष्यात अनुभव आलेला आहे. त्यामुळं मी सगळ्यांना आवाहन करते आणि मी एकटीनेच हा अनुभव काय घ्यायचा म्हणून मी सगळ्यांसाठी सुद्धा हे अरेंज केलेलं आहे. आणि हे पर्युषणच्या आदल्या रविवारी असतं आमचं दरवर्षी. पुढच्या वर्षीसुद्धा अशाच सुमारास होणार आहे. ते तर नक्कीच आहे. ते तर पॉझिटिव्ह एनर्जी तर मी नेहमीच सांगत असते की याच्यामुळं कुठल्याही मंत्राने पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि इतक्या समूहाने जर एकत्रितरित्या जर काही ॲक्टिव्हिटी केली किंवा असे मंत्र जाप केला तर त्याचा आपल्यालाच नाही पण आपल्या समाजाला, आपल्या सगळ्या एन्व्हायरमेंटला सुद्धा ह्याचा फायदा होत असतो. तर 7व्या वर्षाचा रिस्पॉन्स पहिल्या वर्षापेक्षा दरवर्षी जास्त छान रिस्पॉन्स मिळतो म्हणजे नक्कीच सगळ्यांना ह्याचा एक्सपिरियन्स चांगला येतो आहे. वर्षभर चांगलं एक म्हणजे फिलिंग येत असेल म्हणून जास्त लोक जुळत आहेत आणि पाहून खूप छान वाटत आहे. जे काही एकत्र पॉझिटिव्ह काम करतो त्याचा सगळ्यांना नकळत लाभ होतोच आणि हे एवढ्या सगळ्या संख्येमध्ये लोक दिसत आहेत तर त्याच्यावरून जास्त ठाम मत बनतं की चांगल्या गोष्टी एकत्र व्हायला पाहिजेत.